गावाकडची लाईफ एकदम कशी निवांत असते, धावपळ नाही, काय नाही, एकदम रिलॅक्स मोड मध्ये. आमच्या आई तिकडे बसलेत आता उन्हामध्ये जरा. तर ओटी ओटी बसून चहा पिण्याची वेगळीच मजा आहे. पूर्ण उजळल्यानंतर तुम्हाला दाखवतो ना जरा तुमचं गावचं घर. आज वर्षाने बनवलं इकडे जेवणामध्ये काय, इकडे भाकरी भात आणि इकडे गावाकडचं स्पेशल जाऊला सुकट. सुक्का आणि हे पण सुकट आहे आणि गावाकडे आलो की असं जेवण, गावचं जेवण पूर्ण वेगळं असतं. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललोय आमच्या कोकणातल्या गावी. मला वाटतं जवळजवळ बऱ्याच महिन्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ अशा प्रकारचा येणार आहे, कारण लास्ट मी गेलेलो तेव्हा जोडणीला गेलो, आई गावी होती आणि त्यानंतर कामं उरकल्यानंतर काही कामं नसतात, मग आईला घेऊन आलो. तर सध्या आई मुंबईलाच आहे पनवेलमध्ये आणि आम्ही चाललोय आता वर्षाने मी गावी, कारण आमचं काम पण आहे. आणि बरेच दिवस तुमच्या सगळ्यांचे कमेंट होते दादा की गावचे व्हिडिओ कधी दिसत बघायला मिळतील, तर तुम्हाला गावचे व्हिडिओ पण काही येतील. काही दिवस आम्ही तिकडे राहू, तर वर्षाने मीच चाललोय. प्रांजुपत्नीची स्कूल आहे आणि सध्या आई इकडे आहे, तर तिला आता इकडे जमायला लागलंय, गमायला लागलंय आणि अन्नास पण आहे. सो आम्ही चाललोय गावी. तर ह्या बॅगा आहेत, ह्या 3-4 बॅगा आहेत, घरी लागणारं साहित्य सामान. आणि प्रांजू इकडे इकडे आई आहे. प्रांजू बोलते मम्मीला तू जा. प्रांजू लहान असताना 2 वर्षाचे असताना गावाला आजी सोबत राहिलेले आहे. 2-2.5 वर्षाची होती, 2.5 वर्षाची होती, तिला सवय आहे. आणि हा आता बघूया राहतोय काय, हा राहील तसा. आणि आम्ही कसं शूट निमित्त जातो ना, दिवसभर बाहेर असतो तेव्हा हा राहतो आज इकडे, त्याला सवय आहे. इवन रात्रीच्या वेळेस पण राहतो तो. कुठे कुठे जाणार? गार्डन मध्ये जाणार. अजून स्कूलला पण जाणार. आणि प्रदुषाचा बर्थडे पण आहे लवकर, तर मग आम्ही जाऊन येऊ गावावरून, जरा तिकडचे काही काम आहे ते करून येऊ. हा अजून म्याव गिफ्ट आणूया, म्याव आणूया. बर्थडेला गिफ्ट काय घेऊ? डॉगी आणूया गावावरून. गाडी पाहिजे ना, सायकल. चालेल बस. आणि गावावरून तर आमचं कॉल वगैरे असणार आहे. आणि असं काय आमच्या गावावरून डेली गाड्या असतात आणि काय वाटलंच तर आम्ही येणार लगेच रिटर्न. बघूया आता तिकडे जाऊन कसे काय काम आहे ते उरकून येऊ आम्ही. तर चला निघतोय आता, 11:30 वाजून गेले, 12:15 हा टायमिंग असतो आमच्याकडे. गाड्या येतात पनवेलला, प्रायव्हेट गाडी आमच्या गावातलीच आहे. आपल्या गावाकडचे व्हिडिओ हे थोडेसे वेगळे, एकदम तुम्हाला फील देणारे, तुमच्या बोलतात ना एक अटॅचमेंट सगळ्यांचे असतात, त्या टच होणारे असतात. आणि आम्ही सुद्धा आमच्या गावचे व्हिडिओ खूप एन्जॉय करतो, पण मुंबईला आल्यानंतर आमची लाईफ स्टाईल थोडीशी वेगळी असते. आम्हाला प्रश्न पडतो की गावचे व्हिडिओ आपले पूर्ण वेगळे आहेत आणि मुंबईला आल्यानंतर वेगळी लाईफ स्टाईल असते आपली पूर्ण. आणि ते थोडं जुळून घेतो आम्ही इकडे मुंबईचं. पण आता गावातून तुम्हाला गावचे व्हिडिओ बघायला मिळतील. सो तुम्ही पण पुढच्या उद्यापासूनचे व्हिडिओ सगळे गावचे एन्जॉय कराल. बघूया गावावरून कसं काय, एक दिवसाळ किंवा डेली व्हिडिओ करायचा प्रयत्न करू. काम आहे ती पहिली करायची, नंतर मग व्हिडिओ सुरू होतील. गाडी थोडी लेट आहे, त्याच्या आम्ही या टायमाला गाडीत बसतो, 11:15 झाले, त्याचा आम्ही 11:30 तयारी घेऊन निघतो घरात ना. गाडीवाला फोन केला तर ते सायनला होते मागायचे 12:15. बाय बाय. चल करतो फोन. हा कॉल करतो. बाय बाय टाटा. ए लवकर झोपवत झाला. बाय बाय. लवकर झोपाय. हा असा काही उलटवाला कॉल करतो. हा बाय. चल चाल. सामान आमचं एवढं आहे आणि हे स्टूल बनवलेले आम्ही ह्या टायमाला. आमच्या ग्रिलचं काम केलं तेव्हा एक्स्ट्रा आलेली पाईप हे गावाला कापणीसाठी आम्हाला लावणीसाठी आम्हाला आव्हान खंतांना कामाला येतात. थंडी लागत होत असेल वर्षाने. घातलंय स्वेटर. स्वेटर घातलंय मी, म्हटलं गाडी मध्ये थंडी लागते, घरात वाटत नाही आपल्याला. तर चला आमचा प्रवास सुरू झालाय. आता बघूया गाडीवरचा फोन पण आला. अजून नेरूळला गाडी आहे. आम्हाला वाटलं लेट झालं आम्ही,
आणि आज गाडी जास्तच लेट झाली आहे, सीझन नाही काय नाही तरी पण. आमचा हा स्टॉप आहे खास करून ब्रिजच्या खालचा परिसर. पनवेलला बऱ्याच दिवसांचं तुम्हाला इकडचे अशा प्रकारचे फील येत असेल व्हिडिओमध्ये, कारण आपले भरपूर वेळेस प्रवासाचे व्हिडिओ गावचे तुम्ही बघितले असतील. तर मला आता एनटीमध्ये जायचं आहे, कारण कॅश नाही काढले, गावाला प्रॉब्लेम होतो कॅश नसेल तर. आमचं नेहमीचं ठिकाण आहे आणि आपली गाडी आली का? आम्ही गाडीची वाट बघतो, यावेळेस लेट झालंय, पावणे एक वाजलंय, सीझन सारखा टायमिंग होतोय. हा सामान पण आहे थोडं आमच्याकडे आणि इकडे गाडी आलंय, गावच्या अशा छोट्या छोट्या गाड्या सुटतात ऑफ सीझनला. मिनी टेम्पो ट्रॅव्हलर येईल आज, बहुतेक पाठची गाडी असेल. गाडी फुल आले, हे आमचे बाबूराव साहेब चिपळ आहे, त्यांची गाडी गौरीनंदन ट्रॅव्हल्स. आमच्या गावाला गावावरून रिटर्न आहे ही गाडी, या गाडीत सीट ऍडजस्ट केलेत. हा बाकीचं मोठी ती बॅग आता आणते असताना एक थंडी नाही म्हटलं, बोललो ना स्वेटर काढून ठेवू, पुढे रस्त्याला लागली तर काय माहिती बघूया. चला गाडी सुटली, लाईट पण बंद झाली आणि हा चालू केली, त्यांना माहिती पडला इकडे ओळखतात ते. आमच्या गावाकडची सगळ्या गाड्या आहेत आणि सगळे ओळखतात आम्हाला. तर चला प्रवास सुरू झाला आहे आणि सगळे पूर्ण गाडी पूर्ण पॅक आहे, सगळं पूर्ण गाडी पूर्ण फुल आहे. टेम्पो ट्रॅव्हलर छोटा आहे म्हणजे किती 20-22 सीटे बसतात त्यात. आणि गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आता मध्ये रस्त्याला जास्त मी कुठे शूट करून नाही, तुम्हाला माहिती आहे प्रवासाचे व्हिडिओ खूप बघितले असेल तुम्ही. आमच्या ढाब्यावरती थांबा असेल पहिला 15 मिनिटात, ढाब्यावर पोहोचतो 15-20 मिनिटात, नंतर मग डायरेक्ट सुसाट गाडी असते डायरेक्ट, मग पुढचे धावा धा माणगाव वगैरे पुढे, नंतर पुढे सगळं. सकाळचे 7:15 वाजले, तिथली 6 वाजता गाडी इथे पोचली होती देवारेत, सगळ्या माणसांना सोडून आले इकडे आणि आमचं सामान उतरलं आहे. आमचा गावचा स्टॉप आम्ही पुढे उतरतो इकडे, जरा गाठी गाठी थांबवलं आहे. ही कुठली असली सकाळ सकाळ आली, पोरांची सहल आहे वाटतं. सहलीचीच बस आहे, गाडी नंबर 9 सावळी दापोलीची गाडी. त्या साईडला बघा तांबूस विकले, श्रीविधे झाला नाही अजून आणि मस्त वाटतं गावचा नजारा. गावातली लाईट दिसत बघा इकडे हळूहळू, आता उजळते आता सर धुसर आहे सगळं एकदम. सकाळची वेळ आणि गावाकडे थोडी थोडी थंडी पडली, एवढी पण जास्त नाही थोडी थोडी आहे. सामान वचे खूप लवकर येतात काल गाड्या, कसं आंबेचा पूल सुरू झाला ना आणि छोट्या गाड्या लवकर येतात, लवकर आली गाडी. रस्त्याचं काम चालू आहे इकडे, सदापुरीला फुलं बघितले. पोचलोय आमच्या गावच्या घरी आणि ओटीवरती बसल्यानंतर एकदम वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं. आणि ज्या टायमाला आम्ही इथे तेव्हा आई घरी असते, त्या टायमाला आम्ही अर्थात दरवाजा बंद आहे आणि आता उघडणार. सगळ्यात पर्यंत स्वागत करा बघा कोण आले. मनी, हा ही मनी असते कुठे आमच्या नंदा इकडे नाही, मजा नाही इकडे. मनी बघा तिला बरोबर समजलं आम्ही आलो ते. चावी आणलीस ना? साईडला बघा कसं झालंय वातावरण, सूर्योदय होणार आहे. नंदाईचं घर आहे, नंदाई पण उठली आता, घातल्या आवाज दिल्या आणि इकडे आता सूर्योदय होईल लगेचच 5-10 मिनिटात. मस्त वाट गावच्या घरची जमीन किती मस्त वाटते, सारवलेली आहे. तातांना आम्ही जाऊन गेलो, सगळ्यात पहिला म्यावला खाऊ, तिथं पाटीत लागलेली बॅग असत होती तिला खाऊ दिला आणि आमची साफसफाई करायची तयारी. आता सगळ्यात पहिलं झाडू आणि खूप सारा कचरा निघाला, कारण घरामध्ये मांजरं वगैरे सगळी असतात ना, खाली सगळे डबे वगैरे पाडले ते बघा असे आणि खाली पण साफसफाई करायची आम्हाला. सूर्योदय झालाय परंतु दिसत नाही, कारण काय सूर्य गावाला दुसरं वातावरण असतं, 9:00 नंतर दिसणार कारण थंडी पडते त्यावेळेस सूर्योदय दिसत नाही. सारवून गेले वाटतं, मला वाटतं आनंदाने सारवलं असेल.
उकरलेलं असतं म्हणून स्वच्छ दिसतं सगळं. ओटी वगैरे चांगली सारवले शिराने इकडे पूर्ण भरले सदाफुले. ही थंडी पडते गावी हो ना, मध्ये पाऊस पडला का ना इकडे मध्ये? हा परेला पाणी अजून आहे वाटत हो ना. आमच्या मंगिल्ल्याचा पर्या आले आमच्या घरच्या मागच्या परिसरात. वातावरण इकडे मस्त वाटत जाता पुढे साडी झाडी बिडी आहे ना इकडे पक्षी विक्षी रडत असतात. काय म्हणतो थंडी बिडी आहे की नाही? पाऊस पडला इकडे ना धनी आई आमच्या इकडे बोलते बघा. गावची जी लाईफ आहे गावचा सुकून आहे आल्यानंतर जो फील येतो ना मनाचा सगळा त्राण सगळा सगळा दूर होतो. आणि आपण इकडच्या वातावरणात समरस होऊन जातो लगेच 15 मिनिटं जात मध्ये उतरलं उतरलं. आमचा खास मानतो नाही याच्यामध्ये पाणी टाकायचं स्वच्छ धुलाय आता ह्याला वापर करणार इकडे. गरम गरम पाण्याने आंघोळ्या करून पाहिल्या. लहानपणी सगळे आठवण आहेत. आई असते भेटवायची बसायचा वेगळे सकाळची आंघोळ केली की बसलं नाही ते 15-15 मिनिटं उठायचं आहे. सुरेश वरट तिकडे सुरेश पिल्लू तिकडे सूर्य दिसायला आता सूर्य दिसायला लागलाय. आता पूर्ण उजळल्यानंतर तुम्हाला दाखवतो नजारा. आमचं गावचं घर झाड सगळे सुकली बघा तिकडे पाणी घालायला कोण नसतं ना मशी सुकतात. पावसात ऑटोमॅटिक जगतात ना पाणी घालायची गरज नाही. दिवाळीनंतर हळूहळू असे सुकत येतात. सकाळचा ओटी ओटी बसलं चहा पिण्यासाठी. वर्षाने मस्त गावाकडची कोरी चहा बनवली आहे आणि आम्ही गावाकडे कोरी चहाच पितो. तर ओटी ओटी बसून चहा पिण्याची वेगळीच मजा आहे. आम्ही ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा जेव्हा येतो तेव्हा त्याचा अनुभव घेत असतो. तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक गावाकडची लाईफस्टाईल दाखवण्याचा प्रयत्न आणि आमचा प्रवास पण झाला आहे. पण गाडीत झोप नव्हती लागली. मी तर ते सीट अशा वाटे होते ना माझी मान सारखे सारखे अशी दुखत होती. माझी हाईट कमी आणि कम्फर्टेबल होता. कम्फर्टेबल होता. या छोट्या छोट्या गाड्यांमध्ये ना प्रॉपरली सीट नसतात त्या एकदम कम्फर्टेबल नसतात. पण आमच्या गावाकडे असे ऑफ सीझनला अशाच गाड्या सुटतात. अरे कधी येणार बरं आहे ना हे चाय पाय ना रोज ना. पैसे काढणार असतील ना आईचा आईचा भेटेल ना ही जाऊ शकते ना. किती वाजता आहे? किती वाजता आहे? आई विचारत असतात सारख्या काय आपल्या जने आई काय पाणी घालताय का नाही काय माहिती. हा काय पण जगलीत तशी झाड व्हायचे ना व्हायच्या नेवते नेते काय होते कोण नेलं तर पण जगली ना ती चांगली आहे गोष्ट. चौलीच पण झालेली चौला. हाय तुम्ही गेलेली आता काय आम्ही लग्नाला जाऊ मग नाही वरा तिला तिकडे करवली जायला लागल तेव्हा बघाय भेटल. त्या लग्न तर नाही पण लग्न कुठे मुंबईला करणार आहेत ना म गावाला करणार दापोली मध्ये त्यांना पण बरं ना बरं. हा असं हॉल घेऊन केलं तर बरं पडेल. हो काय तब्येत पाणी बरी आहे ना आई त्यातला घेऊन जाऊ आता मुंबईला. पोरासारखे बोलत असतात.
जणी एकदा खावा आणलाय आमच्या शेजाऱ्यांना खावा, मी दरडामध्ये येत असतो आजच नाही आणि गावाकडे पद्धतच आहे. मुंबई करून कोण आला की बिस्किट वगैरे खाऊ द्यायचा. मिठाई पण आणलंय, मिठाई पण देणार आहे. सुरुवात आहे. पोरांना पण आणणार लवकर आता शिमगी आला. अशी जा ना दिवसभर. काय बोलताय? ड्रेस वरती ना म्हणून तशी वाटते ना. मनाली बोली पप्प्याच्या पर नाचवलं नाचवलं त्या लाजार मातानं. मग तर का तो आमच्या आई मनाली बोलली. दुसरा कबरावाला कुठे? कबरावाला नाही आहे ना. गावाकडची लाईफ एकदम कशी निवांत असते. धाव पण नाही काय नाही, रिलॅक्स मोड मध्ये. आमच्या आई तिकडे बसलेत आता उन्हामध्ये जरा. काय बोलते बोलडी? प्रज्ञा झोपला होता. उठला आता? उठला वाटतो. फोन बोलतो. हा बोलते का? कट झाला फोन. नेटवर्क नाही ना घरात पकडत चांगला. काय करतो झोप? आता उठलास तू? हा मग आता लवकर उठला, झोपायचा. सुट्टी आहे. आज सुट्टी आहे ना तुला? आज कुठे जाणार आहेस म्हणून उठलास? तुला मॅप पाहिजे ना. स्विमिंग पूलला जाण्यासाठी उठलाय लवकर. आज काय नसला सारखा बोलेल स्विमिंग पूलला. स्विमिंग पूलला पदोडी उठला आताच आणि तो सकाळ सकाळ तो खुश आहे जरा माहिती असा सुटते आता घेऊन आला स्विमिंग पूलला. शेगट फुललाय आता शेगावतील शेगडावर. या टायमाला शेगटावर शेंगा जास्त होतात. त्यांच्या विष्णुबांचा इथे आवड. इकडे पहिला एक फणस होता, मोठा आंबा पण होता इकडे. सगळा वादळात तुटला. आणि इकडे इथे दीपक दास पण आहे. बाजूला शेजारी असे झाड आहेत. पेरू झाले त्याच्या होते. एक पिकलेट दिसते वरती तिकडे त्या साईडला. छोटे छोटे पक्षी पण खूप येतात तिथे. चिटकूर वगैरे फुलं खायला खूप पक्षी आहेत. वांद्रे येतात ना पेरू खायला. बऱ्याच दिवसानंतर झाडांना पाणी घालतंय. आमची जणी घालायची पण कधी कधी घालायची. दारची भाजी धुऊन झाली आता. याची बिया काढून ठेवा पाहिजे रे पुढच्या वर्षीला. आणि वांगा पण झाला सुकाटला जरा. तर पाणी पडलं की चांगला होईल. तर दिवाबत्ती झालेली आहे. सकाळी फ्रेश झालं सगळेजण. आता म्हणजे सगळी पुढची तयारी नाश्ता पाणी जेवणाची तयारी करायला लागणार आम्हाला. आणि आम्ही खास करून गावाला आलो तर आमच्या गावचं घर आहे ते त्याच्या भिंती सुधारायच्या. आमचं हे घर आहे ना काकांचं आणि आमचं मिळून आहे. आणि हे आमचं घर आता त्याला 30 वर्ष झाले असतील. 1995 बांधलं आणि आता 1.5 वर्ष झाली पण घर अजून आमचं पक्कं आहे. त्या टायमाला आमच्या ह्या अशा प्रकारची घरं बांधायची स्टाईल आलेली तेव्हा. म्हणजे साईडला विटांचे खांब आणि त्यानंतर मग मापाच्या भिंतीने त्याला प्लास्टर करून. असं वाटत नाही आमचं की हे मापांच्या म्हणजे मातीच्या भिंती आहेत. प्लास्टर केलेलं म्हणजे असं वरती गिलावा केलेला असतो आणि कलर केला आहे. तर आतमध्ये आमच्या भिंती आहेत ना सगळ्या मातीच्या मापांच्या आहेत. तर आम्हाला त्या चेंज करायच्या. त्यासाठी रेती वगैरे आम्ही अगोदरच आणलेली झाल्यातील गणपतीच्या अगोदर आणलेली इकडे आईने ठेवून दिले. तर हे 2 ब्रस घेतले. अजून लागणार आहे मिस्त्री बोलले आम्हाला काहीतरी 4 ब्रस तरी लागेल. ती रेती आपली बघितली नव्हती. तर त्यानंतर मग आम्हाला रेती अजून विट्टा आमच्या घराच्या मागचं तिकडे पडवी सुधारली त्यावेळेस उरलेले चिरे वगैरे हे सगळं सामान आहे. आणि हे सगळं थोडं थोडं आम्ही जमा केलं असं काही वर्ष चिरे थोडे अगोदरचे वेती अशी सगळी जमा करून करून आता आम्हाला हे फायनली करायचं काम. घरात मिस्त्री बघायचं आहे. आमच्या म्हणजे मामीच्या घराचं काम केलं ते मिस्त्री बिझी आहेत आणि आम्ही मिस्त्री बघतो गावाला. या टायमाला भरपूर जणांची घराची कामं चाललेली असतात आणि मिस्त्री भेटत नाही मग. तर आम्हाला शोधायच्या बघूया आता कोण भेटलं. आमचे रमाईचं घर केलं तिथले मिस्त्री आप्पा मिस्त्री त्यांना बघूया भेटले तर त्यांना शक्य तर करू आणि काम चालू करू. त्यावेळेस आई येईल आणि माझी फेरी होत राहील. तर वर्षाने आम्ही त्यासाठी चाललं बोललो होता.
काही दिवसापर्यंत राहू तेव्हा ते कामं करून घेऊया. सो बघू आता कसं काय ते नाश्ता पाणी करून घेऊ नंतर मग पुढचा पुढचं काय असेल. घर बांधलं ना पूर्ण वरती लाकडाचं काम आहे सगळं. हे सागवन आहे. गावाकडे कोकणातली घरं अशीच असतात आणि मजबूत असतात. अजून ह्या घर आमच्या घराला असं काय होणार नाही आहे. फक्त सगळ्यांची घरं तर पक्की झालीत ना, मग ती अशी काही घरं आहेत ना ती वेगळीच दिसतात थोडीशी. म्हणून आम्ही करणार आता ह्याच्यावरती आतमध्ये माती आहे पण आतमध्ये वरून आई नाही आहे ना, नंतर सिमेंट मारलेला. आणि इकडे ज्या भिंती आहेत ना आमच्या ह्या पूर्ण मातीच्या आहेत. ह्याच्यावरती पण पूर्ण गिलावा मातीचाच केला आहे. तर असं आहे. आणि खाली बघा इकडे हे जमीन आहे ती मातीचीच आहे. बरेच जण बोलतात तुम्ही घरात नाही लादी लावू नका. तर आम्ही पण विचार करत होतो का लावायची की नाही लावायची. पण प्रॉब्लेम कधी माहिती आहे का, जेव्हा आपण असा कधी गणपती सणाला येतो ना परत आणि कधी गाव मुंबईला असू तेव्हा पूर्ण सारवायला लागतं. सारवायला शेण मिळत नाही पहिली गोष्ट. प्रॉब्लेम झाला आणि गुरत नाही झाली आता कोणाची. आणि ज्यांची गुरं आहेत आता काही नेमक्या गावातील लोकांची आणि ते लोक शेण देत नाही त्यांना पण शेतीसाठी लागतं. मेन रिझन तो पण आहे. तर बघूया आम्ही ठरवू कसं काय तरी. पण अजून जर जमलं तर पहिला मला पण सारवायचं. तुम्ही सांगितलं होतं शेजाऱ्यांना थोडं शेण आणून त्यामुळे. तर बघूया सगळ्यांनी आज आणून सगळ्यांना वाटत. चला आता हे तरी पण क्लीन आहे तरी सारवायला लागेलच आपल्याला. नाश्त्याची तयारी करूया. चला आम्ही येताना आणलाय मुंबईत ना पपई. आणि पपई आम्ही आणत असतो दरवेळेस आम्हाला गावाला असं आणायला आवडतो. आईच्या आठवण येते का? नाही आले होते बसायला. काय आठवण येते तुला? फोन करतेस की नाही? कधी आईने फोन लावला तुला काय? कधी काय तू पण आई करायच्या फोन सारख्या. आई बऱ्याच वेळा फोन करायचं नाही करायला. काय म्हणून जातच नाही शिकवलेलं आहे तिला. आईचं माहिती. अरे तिला माहिती आहे तू एकटीच असतात ना घरात तुझ्या सोबत कोण नको म्हणून तिच्यासोबत येते. बी वाला रे चांगला गोड असेल म्हणजे. बी वाला चला फ्रूट खायला सकाळचा नाश्ता करूया काहीतरी. आता जेवण करणार आहे वर्षा डाळ भात आणि काहीतरी. अरे आमच्याकडे दररोज मच्छीवाला येतो. संध्याकाळी येईल ती मच्छीवाली तर जणी बस होती. सध्या जाऊला खजवाला येतोय तर संध्याकाळी काहीतरी स्वयंपाने होईल. आणि आमच्या गावाकडे दररोज मच्छी येते तर मग प्रत्येक जण घेतात आणि आमच्या गावाकडे सर्रास चालतं. तर बघूया संध्याकाळी. आता सकाळचं काहीतरी डाळ पाणी खायला लागेल. पपई खाऊन घेऊया नाश्त्याला. बघा आधी गोड आहे का? दर टायमाला आई असायची ती काळजी करून ठेवायची जेवण. त्या टायमाला आता आम्ही भाकऱ्या भाजून आणल्या. हो ना रात्री आई मला बोलली घेऊन जा थोड्या. गाडी किती वाजता येते? किती वाजता? नाही तुम्हाला भूक लागेल ना. तिकडे आता वर्षाची तयारी चालली जेवणाची. आज जेवणामध्ये डाळ आणि भात आणि शेवग्याची शेंगा आणलेले आहेत ना. आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि दुपारच्या जेवणाची वेळ गावाकडे आल्यानंतर सकाळचे जेवण कम दुपारचं जेवण असं एकत्रित असतं. 11 वाजता जरा लवकर असतं. आज थोडं सुरू जरा कामे सगळी घरातली तयारी करायची होती. तर आज वर्षाने बनवलं इकडे जेवणामध्ये काय इकडे बघा भाकरी भात आणि ह्या इकडे मुगाची डाळ त्यामध्ये शेंगा घालून मुग तिखट वाला केले. आणि इकडे गावाकडचं स्पेशल जाऊला सुकट सुका आणि हे पण सुकट आहे. आणि गावाकडे आलो की असं जेवण गावचं जेवण पूर्ण वेगळं असतं पूर्ण. आणि अगदी छान पैकी जेवण चवीने खातो आपण सगळे ह्या गोष्टी. एक नंबर शेवगारी शेंगा. हा एक नंबर एक नंबर हे गावाकडचं आहे म्हणजे पहिला. येस या तर तुम्ही या जेवायला आमच्यासोबत. मस्त तव्यात भाजलेली ही सुकटा गावाला आलं की असं पाहिजेच. नसेल तर काय वाटत नाही गावाला आल्या सगळं खूप छान. या जेवायला आमचा प्रवास झाला काल. थोडीशी सुस्ती वाटते रेस्ट करू आम्ही आणि आमचं जे काम आहे ते होतच राहील. तुम्हाला व्हिडिओ पण येतील शक्यतो बघूया एक दिवसाआड किंवा कसं काय व्हिडिओ येतील पण. आणि आम्ही गावाकडून आमची लाईफ ही खूप एन्जॉय करतो. पूर्वीपासून तुम्ही आपले व्हिडिओ बघितले असाल. जास्तीत जास्त आपले सबस्क्राईबर मंडळी आहेत ना आता आपले 340,000 वरती झालेत सबस्क्राईबर. जास्तीत जास्त लोकांना जे व्हिडिओ भेटतात ना ते सगळे म्हणतात तुमचे गावची व्हिडिओ आम्हाला जास्त आवडतात. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला गावची व्हिडिओ जमवायचा नक्की प्रयत्न करू याच्या पुढे पण. आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा मी तर दर महिन्यात आईला बोलत असतो की आई जेव्हा असेल तेव्हा इकडे येत राहील. आणि आमचं कार्याचं काम पण चालू आहे त्यावेळेस माझं जास्त करून इकडे राहणं असेल वर्षा परत जाईल आणि त्यावेळेस मी असेल आणि आई असेल. तर हा व्हिडिओ संपायची वेळ जेवून घेतो. पुढच्या वेळी मी तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग दाखवायचा नक्की प्रयत्न करेन. गावाकडचं काहीतरी लाईफ स्टाईल रुरल लाईफ गावाकडे कसं असतं काय असतं कोकणातल्या गावाकडे जीवन काय हे नक्की तुम्हाला दाखवेल. तुमच्या छान छान प्रतिक्रिया येऊ द्यात आणखीन आम्हाला काम करायला खूप येईल.
भेटू पुढच्या वेळी, स्वतःची काळजी घ्या, तोपर्यंत बाय बाय, सी यू टाटा, टेक केअर, बाय बाय.